बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मलकापूर शहराजवळ कंटेनर ट्रक आणि प्रवासी ऑटोमध्ये अमोरासमोर झालेल्या धडकेत 3 जण ठार झाल्याची घटना काल सकाळी 8 सुमारास घडली. मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्ग 6 वर मलकापूर वरून धरणगावकडे जाणाऱ्या प्रवासी ऑटो क्रमांक MH28 DG2784 ला नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रक क्रमांक NL01 AE4543 ने समोरून जबर धडक दिली. या अपघातामध्ये ऑटोचा अक्षरशः चुरडा झाला. चालक व प्रवाशांमधील एकूण 3 जण ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृतक हे बुलढाणा शहरातील असल्याचे समजते. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे हे करीत आहेत. MC न्यूज करिता संदीप सावजी, मलकापूर.